सामाजिक संस्था नारेंगाव यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नारेंगाव येथे बेडशीटचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून साहित्य रुग्णालयाकडे सुपूर्त करण्यात आले. यानिमित्ताने सरपंच डॉक्टर शुभदा बाबळ, उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, डॉक्टर मिलिंद घोरपडे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा देत संस्थेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा बाबळ, उपसरपंच बाबू पाटे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ अतार, हेमंत कोल्हे, नंदू अडसरे, ईश्वर पाटे, पप्पू भूमकर यांसह हिरकणी संस्थेच्या अध्यक्षा प्रीती कुंभार, उपाध्यक्षा जयश्री शहा, सचिव अंजली साटे, खजिनदार माया सावंत, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट पूनम डेरे, संचालिका मानसी पाचपुते, गौरी आवटी, वंदना वागचोरे, डॉक्टर मिलिंद घोरपडे यांसह संस्थेच्या सदस्या व डॉक्टर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका मानसी पाचपुते यांनी केले तर आभार डॉक्टर मिलिंद घोरपडे यांनी मानले. नंदूभाऊ अडसरे, ईश्वर पाटे, पप्पूभाऊ भूमकर, अरिफ अतार, अशफाक पटेल पत्रकार यांनी आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्याबद्दल मी त्यांचे आपल्या हिरकणी संस्थेमार्फत धन्यवाद करते. तसेच हिरकणी एक सामाजिक संस्था असून ती खास महिलांसाठी आपण स्थापन केलेली आहे. आतापर्यंत आपण या संस्थेमार्फत अनेक वसतिगृहांना शाळांना भेट देऊन एक चांगल्या प्रकारचे काम केलेले आहे. तसेच आज आपल्या नारेंगावचे ग्रामीण रुग्णालय येथे देखील आपल्याला एक चांगली काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते. अच्छा, हिरकणी संस्थेच्या समाज उपयोगी कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या नारायणगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच शोभनाताई असतील, आमचे आरिफ अतार असतील, त्याचबरोबर खरंतर एस टीचे आगार प्रमुख अरगडे साहेब असतील, घोरपडे सर आहेत, हेमंतभाऊ आहेत, नंदू अडसरे आहेत आणि सगळ्या हिरकणी संस्थेच्या सदस्य आहेत. हिरकणीची गोष्ट मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. छत्रपतींनी जेव्हा एक सामान्य स्त्री आपल्या वात्सल्यापोटी एवढा मोठा रायगडासारखा जो चिरेबंदी गड होता तो उतरून खाली येते आणि तिच्या शौर्याचं प्रतीक म्हणून आजही रायगडाला आपण एक बुरुज आहे जो हिरकणी बुरुज म्हणतो, मला वाटतं त्याचं नाव छत्रपतींनी दिलं असे खरं तर ह्या हिरकणींची गोष्ट आणि त्याचंच नाव वापरून तुम्ही हे समाजसेवेचं व्रत हाती घेतलंय. मनापासूनच्या तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करत असताना खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून ह्या सगळ्या महिला एकत्र येतात आणि समाज उपयोगी काम करतात. निश्चित स्वरूपात एक चांगलं काम नारायणगाव परिसरामध्ये उभं राहत असताना त्यांच्याबरोबर त्यांच्या हातात हात घालून काम करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं आणि त्यांच्या पाठीशी बळ उभं करणं हे आमचं नारायणगाव ग्रामपंचायत असेल आमच्या सगळ्याच सदस्य असतील यांचं निश्चित स्वरूपात आमचा एक प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून खरं तर आजच्या या उपक्रमाला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. ग्रामपंचायतच्या वतीने अशीच कामं तुमच्याकडून जी होत असतील काय आम्हालाही सांगा, आम्ही तुमच्याबरोबर निश्चित स्वरूपात सहकार्याच्या भूमिकेमध्ये काम करायला निश्चित स्वरूपात आम्ही सगळेजण हे असणार आहे. त्यासाठी या अशाच उपक्रमांना मी मनापासूनच्या तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. इथं बोलून सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. पुढच्या वेळेस एवढीच विनंती करतो की अशा वेळेस आमचे सत्कार करण्यापेक्षा आपण जी समोर लोक आहे त्यांच्यासाठी आपण तो खर्च केला तर निश्चित स्वरूपात ते अजून दोन लोकांना आपण त्यांच्यापर्यंत पोचू ती मदत पोचू शकतो. मनापासूनच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय. या ठिकाणी आज राबविला जातोय तो म्हणजे रुग्णांसाठी बेडशीट वाटण्याचा हा जो उपक्रम आहे तो उपक्रम या ठिकाणी ज्या हिरकण्यांनी जो सुरू केला आहे. खरं तर आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे पण काम करतात ते खरंच ईश्वराची सेवा करतात असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपले आदरणीय उपसरपंच, सध्याचे उपसरपंच आणि माजी सरपंच आदरणीय बाबू
पहाटे, त्याचप्रमाणे घोरपडे सर असतील, नंदुभाऊ असतील आणि हेमंत दाकोले असतील, तर या सर्वांचं आणि त्याचप्रमाणे सर्व रुरल हॉस्पिटलचे जे पण डॉक्टर असतील यांचं मनापासून अभिनंदन करू इच्छिते. आणि हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमासाठी या हिरकण्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. थांबते, धन्यवाद. उपक्रम राबवले आणि तुम्ही इथं आलात. सरपंच काही असतील, बाबूभाऊ असतील, हरीफभाई असतील, हरगडे साहेब आहेत, हेमंत भाऊ, नंदुभाऊ आहेत, त्यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही जे आम्हाला ह्या बेडशीट दिलेल्या आहेत त्याचा आम्ही सर्व जे गरजू आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करून घेऊ. धन्यवाद.